औरंगाबाद शहरासाठी शासनाने मंजूर केलेल्या नवीन पाणी पुरवठा योजनेच्या कामासाठीची निविदा अंतिम होण्याची चिन्हे आहे। निविदेमध्ये कमी दर भरलेल्या कंपनीला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने चर्चेसाठी पाचारण केलं आहे। चर्चेच्या नंतर दरात तडजोड झाल्यास निविदा अंतिम होऊ शकते असे मानले जात आहे। शासन स्तरावर देखील त्याला मान्यता मिळण्यास एखाद्या महिन्यात पाणी पुरवठा योजनेला नाळ फुटू शकते असे मानलं जात आहे। समांतर जलवाहिनीचा SPML कंपनीबरोबरचा करार रद्द झाल्यानंतर शासनाच्या निर्देशानुसार महानगरपालिकेने नवीन पाणीपुरवठा योजनेसाठी पुढाकार घेतलाय। त्यासाठी तत्कालीन आयुक्त डॉ निपुण विनायक आणि माजी महापौर नंदकुमार घोडेले यांनी विशेष परिश्रम घेतले। नवीन पाणीपुरवठा योजनेचा DPR तयार करून तो शासनाला पाठवल्यानंतर शासनाने 1680 कोटी रुपये किमतीची नवीन पाणीपुरवठा योजना औरंगाबाद शहरासाठी मंजूर केली। त्यापैकी 1305 कोटींची निविदा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने काढली। राज्यातील सत्तांतरांच्या काळामध्ये या योजनेची निविदा प्रक्रिया रखडली होती, त्यानंतर मात्र त्याला गती देण्यात आली। पहिल्या प्रयत्नात निकषानुसार 3 निविदा न आल्यामुळे प्राधिकरणाने फेरनिविदा काढली। त्यानंतर मात्र GBPR कंपनी लिमिटेड मुंबई, मेघा कंपनी प्रायव्हेट लिमिटेड हैदराबाद आणि नागार्जुन कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड हैदराबाद या 3ही कंपनींनी निविदा सादर केल्या, परंतु या कंपनींची कागदपत्रे लॉकडाऊनमध्ये अडकली। गेल्या आठवड्यामध्ये कागदपत्रे मिळाल्यावर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या स्थानिक प्रशासनाने 3ही कंपनीच्या कागदपत्रांच्या आधारे टेक्निकल बिड उघडले आणि त्याचा अहवाल मुंबईच्या कार्यालयाला पाठवला। फायनान्शियल बिड उघडण्याची परवानगी मुंबईच्या कार्यालयाकडून मागितली। मुंबईच्या कार्यालयाने परवानगी दिल्यानंतर 3ही कंपनींच्या निविदेतील फायनान्शियल बिड उघडण्यात आले। त्यात GBPR या कंपनीची सर्वात कमी दराची म्हणजे 9.9% जादा दराची निविदा ग्राह्य धरण्यात आली आहे। अन्य 2 कंपन्यांनी 15.5% आणि 21% जादा दराची निविदा भरली होती। GBPR कंपनीची सर्वात कमी दराची निविदा असल्यामुळे या कंपनीच्या प्रतिनिधींना दराबद्दलच्या चर्चेसाठी बोलवण्यात आलं आहे। सध्याचा लॉकडाऊनचा काळ लक्षात घेता त्या कंपनीच्या प्रतिनिधींना चर्चेसाठी येण्यास 2 ते 4 दिवस जास्त लागू शकतील असे गृहीत धरण्यात आलं आहे। चर्चेच्या नंतर जो काही दर ठरेल त्याचा अहवाल शासनाला सादर केला जाईल। शासनाची त्याला मंजुरी मिळाल्यावर पुढील कारवाई सुरू केली जाईल। महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने GBPR या कंपनीची 9.9 जादा दराची निविदा मंजूर केल्यास पाणी पुरवठा योजनेच्या कामाची किंमत ही 160 ते 170 कोटी रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे। ही वाढलेली रक्कम शासन देणार की महानगरपालिका देणार असा प्रश्न भविष्यात निर्माण होऊ शकतो असं मानलं जातं।